दोन, काय सुरू आहे, तीन, चार, पाच, नमस्कार, मी दीपाली. तर आजच्या ह्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांना आम्ही सर्व महिला मिळून 8 मार्च कशा पद्धतीने सेलिब्रेट करतो हे पाहण्यास मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ह्या आहेत प्रणालीताई. तर आम्ही मार्केटमध्ये गेलेलो आहोत खरेदी करण्यासाठी, म्हणजेच आम्ही गेम ठेवलेले आहेत आणि गेममध्ये जो विनर असेल त्यांच्यासाठी गिफ्ट आहे. तर या ठिकाणी आम्ही आमच्या आवडीच्या पर्स चॉईस केल्या, म्हणजे दोन गिफ्ट घेतलेले आहेत, दोन गेम्स आहेत आणि त्यामध्ये जे विनर होतील त्यांच्यासाठी गिफ्ट आहे. तर चला, तुम्हाला इच्छा आहे ना हा व्लॉग पाहण्याची, तर हा व्लॉग पूर्ण पहा. ओके, तर हा खेळ शाळेतील सर्व महिलांसाठी आहे. सर्व महिलांनी या खेळामध्ये सहभागी व्हावे. तर खेळाला सुरुवात होत आहे. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त बॉल त्या बकेटमध्ये टाकायचे आहेत. तर पहिला खेळाडू आहे अक्षिता धुरी. तर समजलं ना तुम्हाला? ओके, पटापट पटापट, जास्त बॉल गेले पाहिजे. पण पुढे बघा, पुढे ब्रेक आहे, लवकर लवकर तिकडचे बॉल आणून टाका इकडे. किती झाले? 3. वा वा वा, मस्त. एक एक बॉल घ्यायचा, दोन बॉल घ्यायचे नाही, दोन बॉल घेतले तर आऊट. 4, काउंट केलं जाणार नाही. 5, पटापट. 6, 7, का स्वागत है. चला चला, दूसरा बॉल मेट पर है. सोनल पालकर, उठा चला, पटकर पटापट. मम्मी काय करते बघा. Ha ha ha!
आग बॉल टाकलेले आहेत. चला रेस्टॉरंट मध्ये बाजूला Okay.
बघा तर माधुरी किती बलून फोडते.
आली नाही, कुणा आपण सेलिब्रेट करणार नाही, असं कुणीही करायचं नाही. कोण येऊ नाही येऊ,
आज सर्वजण सामील झाली, खरेच खूप छान वाटलं. आणि आपल्या त्या महिला दिनानिमित्त गेम ठेवलेले, त्या गेम मध्ये पहिला जो गेम होता बॉल पास करणे, त्यामध्ये विनोद झालेला आहे. प्रणाली कदम टाळा तर आमच्यातली एक मेंबरची जरा तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे त्या सामील झालेलं नाही. काहीच हरकत नाही, तुम्ही सहभागी होता, सपोर्ट करता, यालाच महत्व आहे. तर कांचन पांडे यांच्या हस्ते प्रणाली कदम यांना छोटस गिफ्ट देण्यात येत आहे. ओके, वेलकम, हॅपी वुमन्स डे. तर नेक्स्ट गेम होत बलून, बसून बलून फोडणे, तर त्यामध्ये विनोद झालेले आहे प्रतीक्षा गोंधारे, त्यामध्ये बक्षीस देत आहे माधुरी ठोकर. चला पटापट, वा मस्त. अरे असं जास्त जेवण करून आलेले, अरे उपवास सुद्धा खाल्ला असं मस्त. आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलेलं आहे, सर्वांनी एन्जॉय केला. कोणत्या पद्धतीने मला हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे, तर एवढंच बोलते. प्रत्येकाने सांगा आपापलं काय ओपिनियन आहे. आपलं आपलं ओपिनियन शेअर करू सब लोक. मीनाक्षी तुला मी खूप मिस केलं. तर आज 8 मार्च महिला दिनानिमित्त आज आम्ही शाळेमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आजचा आमचा हा दिवस एन्जॉय केलेला आहे. तर खरंच खूप एन्जॉय केला. एन्जॉय केला आणि थोडक्यातून साध्या सिम्पल पद्धतीने पाहून आपण 8 मार्च हा साजरा करायचा आहे. आणि आम्ही आज ते केलेलं आहे, खरंच खूप छान वाटलं आम्हाला. जर अशाच पद्धतीचे विलोक तुम्हाला आवडत असतील तर आपण